एकांकिका करायचा चान्स मिळाला. तो एक अनुभव आमच्यासाठी खूप भारी होता. आणि इथली हवाच नगरची अशी की इथे मज्जाच मज्जा असते. ह्या गावातच मी पहिल्यांदा आली आणि ही स्पर्धा पण पहिल्यांदाच बघितली. एवढे सगळे जण आलेले आहेत आणि ही सगळी अरेंजमेंट बघून खूप भारी वाटलंय. आणि असं वाटतंय की मेळ्यामध्ये आलेलं आहे. मी पहिल्यांदाच आली इकडे. मला माहित पण नव्हती स्पर्धा अशी होते. इकडे आल्यानंतर कळतं की हो खूप भारी स्पर्धा आहे. त्या कलाकारांना इथे कसलीच गैरसोय होत नाही याचाही खूप अभिमान वाटतो कधी कधी कलाकार म्हणून. कलाकारांची खूप चांगल्या पद्धतीने ते सोय घेतात, काळजी घेतात. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्स अप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. चार दिवस महाकरंडक म्हणजेच अहमदनगर महाकरंडक स्पर्धा चार दिवस खरंच खूप दमदार आणि जोरदारपर्यंत चालत आहे. कालच्या दिवसभरामध्ये 8 एकांकिका पार पडल्या आणि खरंच खूप दमदार एकापेक्षा एक होता. त्याच काल दिवसामध्ये घडलेला एक नाटक ग्रुप माझ्यासोबत आहेत नाशिकचा. कशात नाशिककर, कशात सगळ्या? मस्त. तुम्ही कशात? आम्ही सुद्धा मस्त. सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचं स्वागत लेट्स अप मराठी आमच्या युट्यूब चॅनलवर किंवा आमच्या पत्रकार मंडळीसोबत. काय सांगाल, किती भारी मजा येते. काल तुमचा प्रयोग पार पडलाय, किती भीती वाटते आता आणि कसा आहे सगळ्या एकंदरीत माहोल, काय सांगशील? कमाल अनुभव आहे खरं तर. लास्ट इयर पासूनच एक वेगळीच एनर्जी, वेगळीच मज्जा येते आम्हाला. लास्ट इयर पण आम्ही धिंगाणा केला होता, यावर्षी आमचा प्लॅन आहे धिंगाणाच करायचा. आणि इथली व्यवस्था, इथल्या सगळ्याच गोष्टी, इथले वाईब्स कमाल आहेत. आणि अजून एक मोठी गोष्ट की आम्हाला स्पर्धेच्या सुरुवातीलाच एकांकिका करायचा चान्स मिळाला. तो एक अनुभव आमच्यासाठी खूप भारी होता. आणि इथली हवाच नगरची अशी की इथे मज्जाच मज्जा असते. सो आम्हाला तर प्रचंड मज्जा आली. बाकी आपली टीम मला यायचंच आहे, टीमकडे यायचंच आहे. तर या टीम मधली जी गर्ल गँग आहे पॉवरफुल अशी, कारण का बघू शकतो आपण चौघे जणी मुली आहेत आणि बाकीचे तिघं मुलं आहेत. असतील मुलं पण यार गर्ल गँग काही झालं तरी नारी शक्ती असते. काय सांगशील, किती भारी वाटतंय. जसं दादांनी सांगितलं की पहिलंच नाटक आपलं होतं. एक असतं ना की पहिलं नाटक जेवढं दमदारपणे वाजलं पाहिजे त्याच्यानंतरचे बाकीचे जे आपले स्पर्धक असतील किंवा मित्रमंडळी त्यांच्यावर प्रेशर आलं पाहिजे की अरे भाई पहिलंच नाटक एवढं वाजलंय यार. काय सांगशील एकंदरीत? नाही, सुरुवातीला प्रचंड भीती होती जेव्हा आलो होतो इथे. आम्ही लास्ट टाइम येऊन गेलो होतो त्यामुळे आम्हाला हा माहोल माहिती होता, मज्जा माहिती होती. पण सुरुवातीला पहिलंच नाटक म्हटलं होती, खूप भीती होती आमच्या मनात सर्वांच्याच. प्रेशर असतंच थोडंफार. पण मग सर्वांची मेहनत कामी आली, नाटक छान झालं असं सगळ्यांचं मत आहे. बरं, एक तुम्हाला नाटकाबद्दलच विचारायला आवडेल की जेव्हा आपल्याकडे एखादी स्क्रिप्ट येते नाटकाची, जेव्हा दिग्दर्शक आपल्याला सांगतो की आपल्याला हे नाटक करायचं आहे, या स्क्रिप्ट मध्ये किंबहुना तुम्ही जे आता नाटक प्रेझेंट केलं त्याच्यातला असा कोणता ट्रिगर पॉईंट तुम्हाला वाटला की कलाकार म्हणून मला या स्क्रिप्टवर काम करायचं आणि मी काम करणार आहे, काय सांगशील त्याबद्दल? कलाकार म्हणून माझं जे पात्र होतं ना ते अतिशय डॅशिंग असं पात्र होतं. लहान मुलीला अगदीच देवीला सोडलं जातं आणि त्याच्यानंतरचा तिचा जो ट्रॅव्हल आहे ना, बरोबर, तो यात होता. माझ्यासाठी चॅलेंजिंग हे होतं की मी कधी घराच्या बाहेर गेलेली नव्हती पहिले. नाटकात आली आणि देन मग मी नॉर्मल मुलगी होती, एकदम नॉर्मल. साडी नेसणं, ते बांगड्या तो साज करणं हे सुद्धा मला माहित नव्हतं. पण हे सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या, हे माझ्यासाठी खूप मोठा चॅलेंज होता. आणि तो डॅशिंग पण ऑन स्टेज काढणं बाहेर सुद्धा खूप मोठा चॅलेंज होता. बरं, तर मला यांच्यासोबत बाकीच्या मैत्रिणींसोबत सुद्धा गप्पा मारायला आवडेल. काय सांगशील, किती भारी वाटतंय. अहमदनगर दरवर्षी एकांकिका स्पर्धा भरवत असते, यावर्षी 11 वर्ष आहे. आणि जसं दादा बोललाय की मॅनेजमेंट इकडचं खरंच खूप उत्तम आहे. आपल्या कलाकारांचं नशीब हेच असतं की बाबा आपण जिथे जातो तिकडे पाहिजे तशी मॅनेजमेंट नसते, त्यामुळे आपलं सुद्धा थोडंफार खच्चीकरण बोलण्यापेक्षा डिमोटिवेट आपण होतो. काय सांगशील एकंदरीत अहमदनगर महाकरंडकाबद्दल सुद्धा आणि तुमच्या नाटकाबद्दल? ह्या गावातच मी पहिल्यांदा आली आणि ही स्पर्धा पण पहिल्यांदाच बघितली. एवढे सगळे जण आलेले आहेत आणि ही सगळी अरेंजमेंट बघून खूप भारी वाटलंय. आणि असं वाटतंय की मेळ्यामध्ये आलेलो आहे गावातल्या. खूप छान आहे सर्व काही, जेवण एकदम उत्तम आहे, एकदम भारी आहे आणि खूप भारी वाटतंय. आमची एकांकिका झाली, त्याच्यानंतर अजून बाकीचे सर्व आले, यांच्या एकांकिका बघून पण खूप छान वाटलं आम्हाला. नक्कीच. बरं, तर एक असताना की आपण जेव्हा एकांकिका सादर करतो त्यानंतर आपल्या डोक्यावरचं थोडंफार ओझं कमी होतं, कारण का आपलं संपूर्ण लक्ष लागलेलं असतं ते म्हणजे रिझल्टकडे. पण आता तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रमंडळीच्या ज्या एकांकिका होतात त्या एकांकिका बघतायच करून,
कोणती एकांकिका मनाला भावली की अरे यार भाई ह्याच्यामध्ये काहीतरी दम आहे ही मला टफ देऊ शकते, काय सांगशील त्याबद्दल? मला मी काल एकच एकांकिका बघितली, त्यामध्ये मला पोरग वायला गेलं, ही एकांकिका फार आवडली. नक्कीच, कारण का त्या एकांकिकी ही जसं बघायला गेलं तर थोडीफार प्रमाणे आपल्याला सुद्धा कनेक्ट होणारी आहे. मला तुला विचारायला आवडेल, जसं बोललाच आहे सगळ्यांनीच उत्तर दिलंय की आमची एकांकिका पहिली जरी असली तरी आम्हाला प्रेशरही असतात आणि किंबहुना ते असलंच पाहिजे. जर प्रेशर नसेल तर आपल्याकडून उत्तम काम होत नाही असं मला वाटतं. काय सांगशील एकंदरीत संपूर्ण तुझ्या टीम बद्दल सुद्धा आणि संपूर्ण माहोल बद्दल सुद्धा? टीम बद्दल सांगायला गेलं ना, टीम खरंच खूप म्हणजे एवढी पॉवरफुल टीम मला भेटले हे नशीब आहे माझं. कारण कैलास शिरसाट, प्रतीक्षा ठाकूर, आधी आमची जी म्हणजे दोन जण जे घरी गेलेत, प्रबुद्ध महागाडे, ओमकार टिळे, आमचे जे डिरेक्टर ओमकार टिळे, असा दिग्दर्शक भेटणं खूप नशीबमान आहे, खूप नशीब आहे. आणि आमचं नाटक एकांकिका म्हणाल तर संगीत रणकी पुनो ही एकांकिका ही खरंच म्हणजे आमच्या टीम मधले जेवढे कलाकार आहेत तेवढा बेस्ट कॉर्डिनेटर जे असेल तर कैलास शिरसाट, प्रतीक्षा ठाकूर, प्रबुद्ध महागाडे यांच्यासारखं कलाकार आणि नाट्य उतरणं म्हणजे बाप. क्या बात है, क्या बात है. आमच्या मधले सर्वात महत्वाचे व्यक्ती म्हणजे आमचे दिग्दर्शक ओमकार टिळे आणि प्रबुद्ध महागाडे जो लीड करतो आणि उत्कृष्ट अभिनेता आहे, असे दोन आमचे मिसिंग आहेत. कमी झाली आहे पण त्यांना पण मिस करतोय आम्ही, ते येणार आहेत. अच्छा, एकंदरीत दोन तीन दिवस आपला कार्यक्रम असणार आहे, रविवारी आपल्याला या सगळ्या स्पर्धेचा निकाल कळणार आहे. मनामध्ये भीती आहे का थोडीफार की अरे काय होईल कसं होईल? त्यातल्या किती एन्जॉय केलं तुम्ही, काय सांगशील? एन्जॉय आम्ही पहिल्यांदाच आली इकडे, मला माहित पण नव्हती स्पर्धा अशी होते. इकडे आल्यानंतर कळतं की हो खूप भारी स्पर्धा आहे. काल तर काही आम्ही एकांकिका बघितलं, अजून दोन दिवस आम्ही इथेच थांबणार आहे. एन्जॉय अजून आमचं बाकी आहे. म्हणजे असं बोलायला काहीच हरकत नाही की अहमदनगर महाकरंडक स्पर्धा ही फक्त स्पर्धा नाही भरवत, कलाकार जेवढे येतील, कारण का वेगवेगळ्या विभागातून, नाशिक असू दे, पुणे असू दे, कोल्हापूर असू दे, वेगवेगळ्या विभागातून जे स्पर्धक येतात त्यांच्यासाठी हा मेळाच असतो. एकांकिका तुमची करा मोकळे वारी, नंतर मग टेन्शन फ्री करण्यासाठी या सगळ्या एकांकिका बघा. काय खरंच खूप भारी वाटत तुमच्या सगळ्यांसोबत गप्पा मारून. जाता आता प्रेक्षकांना काय सांगाल, किती अजून धमाल, किती मजा मस्ती बघायला मिळेल? अजून धमाल आजचा दिवस आता आम्ही इथे पूर्ण घालवणार आहे आणि धमाल आम्ही करणार आहे एकांकिका बघून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं जे आहे वातावरण जे आहे म्हणजे असं फीलच होत नाही आम्हाला, असं घरापासून लांब बोलवलं वगैरे काहीच वाटत नाही. आम्ही फुल एन्जॉय करतोय आणि अजून उद्याचा पण दिवस जायचंय, बघू आता उद्यापर्यंत. आणि तू काय सांगशील? यासोबत आम्ही खूप मजा करतोय पण आमचे सर ओमकार टिळे आणि प्रबुद्ध यांची आम्हाला इथं खूप आठवण येते. अरे क्या बात आहे. नाही खरंच जर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं अहमदनगर महाकरंडकचे जे आयोजक आहेत फिरोदिया फाउंडेशन आणि स्वप्नील सर असतील, त्यांनी उत्तमरित्या मॅनेजमेंट केलेलं आहे. सगळ्या कलाकारांना इथे कसलीच गैरसोय होत नाही याचाही खूप अभिमान वाटतो कधी कधी कलाकार म्हणून. कलाकारांची खूप चांगल्या पद्धतीने ते सोय घेतात, काळजी घेतात. सो थँक्यू सो मच नाशिककरांकडून सर. क्या बात आहे, क्या बात आहे. नाही खरंच खूप भारी वाटत. येस येस प्लीज 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 बोल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो व्ह्युअर्स आता जो युट्यूबला बघतोय किंवा ऑनलाईन जो बघतोय ना, सगळ्यांना एक विनंती आहे की जेवढ्या एकांकिका आहेत सगळ्यांनी ऑनलाईन बघा. एकांकिकेमध्ये खूप रस आहे एकांकिका बघण्यात आणि जो त्यांनी जो सामाजिक सलोखा ठेवलाय तो खरंच बघण्यासारखा आहे. ही क्या बात आहे. नाही खरंच खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांसोबत गप्पा मारून. पुढे आपण असेच बोलूया, असेच भेटू, आपण तीन दिवस इथेच आहोत. तुमच्यासाठी तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.